मध पॅकेजिंग व्यवसाय। या माहितीपटाद्वारे तुम्हाला मध पॅकेजिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती जाणून घेता येईल। प्राचीन काळापासून मध त्याच्या औषधी मूल्यासाठी ओळखला जातो। जगभरातील 85% लोक अजूनही मध वापरतात, त्यामुळे मध पॅकेजिंग प्रकल्प उभारणं हा कोणत्याही व्यावसायिकासाठी फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो। या व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाबद्दल बोलूया। कच्चा माल मध निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कच्च्या मालाच्या स्वरूपात बाटल्या, लेबल, इंडक्शन सील, श्रिंक, खोकी इत्यादी आवश्यक आहे। यंत्र आता आम्ही तुम्हाला सांगतो की संपूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्या यंत्रांची आवश्यकता आहे। हनी फिलिंग लाईन, इंडक्शन सीलिंग यंत्र, ऑटोमॅटिक बॅच कोडिंग यंत्र, श्रिंक लॅमिनेशन यंत्र, बॉटलिंग प्रकल्प इत्यादींची आवश्यकता असते। क्षेत्र मध पॅकेजिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 500 चौरस मीटर क्षेत्र आवश्यक आहे। एवढ्या क्षेत्रासह तुम्ही तुमचा मध पॅकेजिंग व्यवसाय सहज सुरू करू शकता। विद्युत पुरवठा या व्यवसायासाठी किमान 15 किलोवॅट वीज भार आवश्यक आहे। मनुष्यबळ मध पॅकेजिंग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला 4 ते 5 कुशल कामगार, 4 ते 5 अकुशल कामगार आणि 1 लेखापाल यांच्यासह सुमारे 10 ते 12 कामगारांची आवश्यकता असते। मध भरण्याची प्रक्रिया मध पॅकेजिंगची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्वप्रथम वितरकाकडून शुद्ध केलेला मध गोळा केला जातो आणि हनी फिलिंग लाईन मध्ये ओतला जातो। नंतर यंत्राच्या सहाय्याने मध रिकाम्या बाटल्यांमध्ये भरले जाते। त्यानंतर मधाने भरलेल्या बाटल्यांचे वजन केले जाते। इंडक्शन सील यंत्राच्या सहाय्याने या बाटल्या नंतर ॲल्युमिनियम फॉइलने सील केल्या जातात। त्यानंतर बाटल्यांवर लेबल लावले जाते जिथे MRP, उत्पादन तारीख इत्यादी नमूद केल्या आहेत। नंतर प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळून मधाच्या बाटल्या बॉक्समध्ये पॅक करून बाजारात पुरवल्या जातात। गुंतवणूक जर तुम्हाला मध पॅकेजिंग प्रकल्प चांगल्या पातळीवर सुरू करायचा असेल तर 40 ते 50 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल। तसंच यंत्रसामग्रीची किंमत आणि स्थिर मालमत्ता समाविष्ट केल्यास एकूणच या व्यवसायासाठी रुपये 70 लाख रुपयांची गरज लागते। पण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे की गुंतवणुकीनंतर नफा कसा मिळवता येईल, तर आता त्यावर बोलूया। नफा मध पॅकेजिंग व्यवसायातील नफा मधाच्या गुणवत्तेवर आणि बाटल्यांच्या पॅकिंगवर अवलंबून असतो। म्हणजे एकूणच या व्यवसायातून दरमहा सुमारे 20 ते 25% नफा कमवू शकता। परवाने हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने म्हणजे GST, उद्योग आधार आणि FSSAI यासारख्या परवान्यांची आवश्यकता असते, जे भारताच्या अन्न प्राधिकरणाद्वारे दिले जातात। राष्ट्रीय खाद्य तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था म्हणजेच NIFTEM हे खाद्य प्रसंस्करण तथा उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग तथा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षण तसंच संशोधन संस्थांचे केंद्रबिंदू आहे। शिक्षण आणि संशोधनासोबतच लघु तसंच मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी देखील कार्यरत आहे।
भारत सरकारच्या खाद्य प्रसंस्करण मंत्रालयाद्वारे नुकतीच प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME योजनेला सुरुवात केली आहे. खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयाचा अन्न प्रक्रिया उद्योग करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना त्या क्षेत्रातील मदत करण्यासाठी विविध योजनांद्वारे अवगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. PMFME योजनेअंतर्गत आपल्या उद्योगांना चालना देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमामार्फत प्रक्रिया उद्योगांना भाग भांडवलाकरता बँक कर्जाशी निगडीत एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान दिलं जातं. ही रक्कम जास्तीत जास्त 10 लाख रुपये असेल. लाभार्थ्यांचे योगदान कमीत कमी 10% असायला हवे. उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात प्राप्त होईल. एवढंच नव्हे तर स्वयंसहाय्यता गट, खासगी आणि सहकारी संस्था, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी आणि SPV हे या योजनेत सहभागी होऊ शकतात.